मित्रांनो, जसे की काल आपण खूप महत्त्वपूर्ण पॉइंटवरती डिस्कशन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं असायलेशन ऑफ अमाइन्स, त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिटिल क्लोराईड बरोबर रिएक्शन केले, ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिएक्शन केली, ज्या रिएक्शन मध्ये असिल ग्रुपची ऍडिशन केली जाते त्याला म्हटलं जातं असायलेशन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढची आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण रिएक्शन, नेम ऑफ रिएक्शन आहे विशेष म्हणजे, ती आपण पाहणार आहोत. सो दॅट इज अ बेन्झॉयलेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपली पुढची रिएक्शन आहे बेन्झॉयलेशन रिएक्शन. पाहू विद्यार्थी मित्रांनो, आता थोडं कॉन्सन्ट्रेट देऊन पहा, हे रिएक्शन पहा, नेम ऑफ रिएक्शन आहे. नेम ऑफ रिएक्शन मध्ये मी तुम्हाला पुढे पुढे सांगतो, लक्ष द्या विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉइंट पाहतोय बेन्झॉयलेशन, बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्स हा जो काही पॉइंट आहे तो पॉइंट आता स्टडी करतोय. मग बेन्झॉयलेशन म्हणजे नेमकं काय असतं बरं? बेन्झॉयलेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ बेन्झिल ग्रुप. मग कोणता बेन्झॉइल ग्रुप आहे तो पण आपल्याला माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ बेन्झॉइल ग्रुप. या ग्रुपला आपण बेन्झॉइल ग्रुप असं म्हणतो. याची ऍडिशन जेव्हा आपण अमाइन मध्ये करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्स. जसं आपण असिल ग्रुपची ऍडिशन केली होती, आर सी डबल बॉन्ड ओ डॅश, दिस इज असिल ग्रुप. असिल ग्रुपची अमाइन मध्ये ऍडिशन केली होती म्हणून त्याला आपण असायलेशन ऑफ अमाइन्स म्हटलं होतं. पण आपल्याला आता असायलेशन नाही बघायचं, आपल्याला काय बघायचं? बेन्झॉयलेशन. बेन्झॉयलेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ दिस बेन्झॉइल ग्रुप C6H5 डॅश सी डबल वन ओ डॅश, दिस इज कॉल्ड एज अ बेन्झॉइल ग्रुप. याची ऍडिशन कुठे करायची? अमाइन मध्ये. मग याला काय म्हणायचं? बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्स. मग कसं करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये पण सेम पॉइंट, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, त्याची रिएक्शन तुम्हाला कोणाबरोबर करायची? बेन्झॉइल क्लोराईड बरोबर करायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो कसं करायचं आहे. आता थोडंसं असं लिहिलं, C6H5 सी डबल वन ओ सी एल, असं डायरेक्ट लिहिलं थोडं बेन्झॉइल क्लोराईड, दिस इज कॉल्ड एज अ बेन्झॉइल क्लोराईड, याला आपण बेन्झॉइल क्लोराईड असं म्हणतो. आणि हा तुमचा प्रायमरी अमाइन आहे. याला प्रायमरी अमाइन का म्हणतात हे तर तुमच्या लक्षात आलं. प्रायमरी अमाइन का म्हणतो याला आपण? कारण इथं एकच अल्किल ग्रुप आला आणि एक अल्किल ग्रुप नायट्रोजन ऍटमला अटॅच आहे म्हणून त्याला आपण प्रायमरी अमाइन असं म्हणतो. पुन्हा तेच पहिल्यासारखं विद्यार्थी मित्रांनो, एक लोन पेअर असते. ही जी लोन पेअर आहे, दिस लोन पेअर इज अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट टुवर्ड दिस ऑक्सिजन ऍटम्स. पुन्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो मग पुढं बघा. आता हा आर जसा आहे तसा, हा एन जसा आहे तसा, एच सुद्धा जसा आहे तसा, इकडे एच जसा आहे तसा, हा सी, त्याच्यानंतर इकडे ओ मायनस. ओ मायनस का? इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट टुवर्ड दिस ऑक्सिजन ऍटम, याच्याकडे जास्त झाले इलेक्ट्रॉन म्हणून निगेटिव्ह चार्ज आला. इकडे सी एल आणि इकडे सी सिक्स एच फाईव्ह. पुन्हा तेच पहिल्यासारखं, ऑक्सिजन ऍटमला स्टेबल व्हायचं होतं म्हणून तो कार्बन बरोबर इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतो. नायट्रोजन ऍटमला स्टेबल व्हायचं होतं म्हणून हायड्रोजन ऍटम आपले इलेक्ट्रॉन पेअर देतो. पण जेव्हा ऑक्सिजन ऍटम या कार्बनला इलेक्ट्रॉन पेअर देतो तेव्हा व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करण्यासाठी दिस क्लोरिन ऍटम इज गिव्हन आउट. हा क्लोरिन ऍटम इथून निघून जातो. आर हा एन, हा एच, सी डबल वन ओ, सी सिक्स एच फाईव्ह, दिस इज कॉल्ड ॲज एन अल्किल बेन्झिना अमाइड. याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण? एन अल्किल बेन्झिना अमाइड. मग आता तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा जो आर आहे तो आर म्हणून काय घेऊ शकता? मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्झिल, एप्टिल, ऑक्टिल, युनिडिकिल, कोणी पण घेऊ शकता. हे तुम्हाला फिक्स घ्यावं लागणार सी सिक्स एच फाईव्ह सी डबल वन सी एल, कारण तो बेन्झॉइल क्लोराईड आहे. आणि आपल्याला काय करायचंय? दिस ऍडिशन ऑफ दिस बेन्झॉइल ग्रुप. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? या बेन्झॉइल ग्रुपची ऍडिशन करायची. कुठं करायची? अमाइन मध्ये. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्स. मग आता आपण ऍडिशन तर केली म्हणून ह्याला आपण बेन्झॉयलेशन म्हणतो. पण हे बेन्झॉयलेशन नेमकं सांगितलं कुणी? तर हे बेन्झॉयलेशन सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एका सायंटिस्टने, त्याचं नाव आहे स्कॉटन बॉमन. काय नाव विद्यार्थी मित्रांनो त्याचं? स्कॉटन बॉमन रिएक्शन. म्हणून ह्या रिएक्शनला म्हटलं जातं स्कॉटन बॉमन रिएक्शन. या स्कॉटन बॉमन नावाच्या सायंटिस्टने ही रिएक्शन आपल्यापुढे मांडली म्हणून या रिएक्शनला, बेन्झॉयलेशन ऑफ अमाइन्सला म्हटलं जातं स्कॉटन बॉमन रिएक्शन. आता याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला आहे. हा कंपाऊंड दिला जातो आणि ही रिएक्शन नेमकी कोणती आहे असा प्रश्न विचारतात. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे स्कॉटन बॉमन रिएक्शन हे नाव आहे रिएक्शनचं. म्हणून जेव्हा आपण नीटची स्टडी करतो किंवा जेडब्ल्यूचा स्टडी करतो प्रत्येक पॉईंट काळजीपूर्वक, प्रत्येक रिएजंट महत्वाचा आहे. याच्यामध्ये ही रिएक्शन एनएओएचच्या प्रेझेन्समध्ये परफॉर्म होते आणि जे ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिएक्शन केली होती त्याच्यामध्ये पिरिडीन यूज केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस मी कालच्या लेक्चरमध्ये ते पिरिडीन सांगायचं राहिलो, तर ते पिरिडीन पहा. त्याच्यामध्ये जो रिएजंट यूज केला जातो दॅट इज पिरिडीन, आणि याच्यामध्ये जो यूज केला जातो एनएओएच, आणि इथं सुद्धा तुम्ही पिरिडीन यूज करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची ही रिएक्शन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता आर ग्रुपच्या ऐवजी आता हा प्रायमरी अमाइन घेऊ शकतो का? सेकंडरी नाही का घेऊ शकत? तुम्ही सेकंडरी अमाइन सुद्धा घेऊ शकता.
मी आता काय करतो एक प्राइमरी अमाइनचं एग्जांपल घेऊन दाखवतो CH3 CH2 NH H C डबल बॉन्ड O C6 H5 आणि हा Cl आता पहिल्यासारखंच पुन्हा इथे लोन पेअर आहे या लोन पेअर ने याच्यावरती अटॅक करायचा इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट टुवर्ड दिस ऑक्सिजन एटम CH3 CH2 हा N हा H हा H या इलेक्ट्रॉन पेअर ने या कार्बन वरती अटॅक केला म्हणून बॉन्ड तयार झाला CO मायनस याच्याकडे मायनस चार्ज का आला कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढून घेतल्या C6H5 आणि हा Cl पुन्हा आता स्टॅबिलिटीचा पॉइंट नायट्रोजनला स्टेबल व्हायचं होतं हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिले ऑक्सिजनला स्टेबल व्हायचं होतं क्लोरीन निघून गेला इट फॉर्म्स CH3 CH2 हा NH C डबल बॉन्ड O आणि हा C6H5 याला नाव द्यायचं मग नाव कसं देणार N इथिल बेंझिना अमाइड किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो ही रिएक्शन सुद्धा NaOH किंवा पिरिडीनच्या प्रेझेंस मध्ये परफॉर्म होते मग आता याला N इथिल बेंझिनामाइड का म्हणतात हा इथिल ग्रुप आहे म्हणून N इथिल दिस इज अ बेंझिनामाइड म्हणून बेंझिनामाइड मग अशा प्रकारची रिएक्शन आहे आता फक्त काय होणार सेकंडरी अमाइन मध्ये या हायड्रोजन ऍटमला या हायड्रोजन ऍटमच्या ऐवजी तुम्हाला एक दुसरा अल्किल ग्रुप दिला जाणार एवढीच चेंजेस होणार बाकी काही नाही आता याच्यावरती तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करू शकता आता या ठिकाणी काय काय जणांचा प्रश्न असू शकतो सर क्लोरीन का बरं निघून गेला व्हॅलन्सी कार्बनची तुम्ही जर इथं क्लोरीन अटॅच केला तर कार्बनची व्हॅलन्सी किती होईल मग 1 2 3 4 आणि क्लोरीन 1 5 स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी क्लोरीनला इथून जावं लागलं मग अशा प्रकारे हा तुमचा कंपाऊंड तयार झाला मग या रिएक्शनमध्ये काय केलं तुम्ही फक्त ऍडिशन केले बेंझॉइल ग्रुपची मग ती प्रायमरी अमाइन बरोबर असू द्या नाहीतर सेकंडरी अमाइन बरोबर असू द्या आणि ही रिएक्शन ज्या सायंटिस्टने सांगितली त्याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो स्कॉटन बॉमन रिएक्शन मग ह्या रिएक्शनला म्हटलं जातं स्कॉटन बॉमन रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो ही रिएक्शन अजिबात विसरू नका कारण हे खूप महत्वपूर्ण आहे मी तुम्हाला रिएक्शन पण करून दाखवली आणि त्याचं मेकॅनिझम पण केलेलं आहे आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट हे रिएक्शन देतात आणि डायरेक्ट प्रोडक्ट देतात ह्या रिएक्शनचं नाव काय तर ते रिएक्शनचं नाव सांगता आलं पाहिजे मग ही मधली स्टेप कशी आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता एकदम काळजीपूर्वक सोडायचं आणि सोडून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची विद्यार्थी मित्रांनो आता फक्त लक्षात पहिल्या लेक्चर पाहता वेळेस एकदम काळजीपूर्वक पहिल्यापासून लेक्चर पाहायचं म्हणजे लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही एकदम काळजीपूर्वक ही सगळी रिएक्शन सॉल्व्ह करा प्रॅक्टिस करा आता याची असाइनमेंट मी तुम्हाला सेंड करतो ती असाइनमेंट तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही असाइनमेंट पुन्हा मला व्हॉट्सअपवरती सेंड करू शकता काही जणांचा विद्यार्थी मित्र हो काही जणांचा असा आहे की सर कधी क्लास चालू होणार आहेत क्लास चालू झाल्याच्या नंतर मी ग्रुपवरती लगेच इंट्रोड्यूस करेल की या तारखेपासून क्लास चालू आहेत कलेक्टर डिक्लेअर झाल्याच्या नंतर कलेक्टर जे आहेत आपले त्यांनी सांगितल्याच्या नंतर मी तुम्हाला ते ग्रुपवरती पाठवाल त्याच्यानंतर आपला क्लास चालू होईल जे 10वी परीक्षा दिलेले आपले जे मित्र आहेत त्यांना सांगा की असे काही ग्रुप जर तयार होत असतील तर त्यांना एखादं लेक्चर पाहिजे असेल तर ते लेक्चर आपण लगेच त्या ठिकाणी सांगू शकतो जेणेकरून त्यांचाही अभ्यास चालू होईल नाहीतर कसं असतं थोडासा वेळ पुढे जाता कामा नये आतापासूनच त्यांची पण तयारी चालू होईल ज्यांना नीटचं प्रिपरेशन करायचंय JEE प्रिपरेशन करायचंय त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉन्टॅक्ट करू शकता मला व्हॉट्सअप करू शकता किंवा मला कॉल केला तरी चालेल तर 10वी झालेल्या परीक्षेचे जे 10वी परीक्षा दिलेले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मला कॉल केला एक ग्रुप तयार केला तर त्या ग्रुपवर सुद्धा मी त्या ठिकाणी एक मेसेज किंवा व्हिडिओ बनवून पाठवू शकतो पण आधी मला तसा कॉल किंवा मेसेज आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी मी सुद्धा ते लेक्चर बनवल आता या पॉईंटवरती मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो थँक्यू.